आता बघूयात पुण्यातल्या टॉप 9 घडामोडी. पुण्यात महावितरणचा ग्राहकांना शॉक. शहरातील तब्बल 3% नागरिकांना चुकीची बिलं. रिडिंग न घेता 4 पटींनी वाढीव बिलं. नागरिकांची तक्रार. पुणेकरांना पाणी टंचाईच्या झळा. शहरात टँकरच्या फेऱ्या वाढल्या. पुणे महापालिका शहरातील समाविष्ट गावांमध्ये उपनगरांसह पाणी पुरवठा करण्यास असमर्थ. पुण्यात वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे झाडपडीच्या 21 घटना. सरकार नगर पद्मावती भागात झाडपडीमुळे 4-चाकी वाहनांचं मोठं नुकसान. पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. शेतीपिकांचंही नुकसान. सोने तारण कर्जाचे रोखीत वितरणासाठी 20,000 मर्यादा. वित्तीय कंपन्यांना काटेकोर पालनाचे रिझर्व्ह बँकेचे निर्देश. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वीच्या परीक्षा शुल्कात वाढ होणार. 2025 पासून नवं शुल्क आकारलं जाणार. ऑनलाईन पदवी अभ्यासक्रमाबाबत युजीसीचा सावधगिरीचा इशारा. प्रवेश घेण्यापूर्वी अभ्यासक्रमाची तपासणी करण्याचे युजीसीकडून स्पष्ट. पुण्यातील मतदारांसाठी PSGO पोर्टल. मतदारांना मतदान केंद्र सहज शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा उपक्रम. पुणे सातारा महामार्गाजवळच्या नीरा नदीपात्रात आढळला अज्ञात मृतदेह. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू.